गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्वच एसटी बसेस फुल झाल्यात. यंदा एसटीतर्फे कोकणातील विविध भागात सुमारे 4,300 ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी 2031 बसचं आरक्षण फुल झालंय. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहन दुरुस्ती पथकं देखील तैनात करण्यात येणार आहेत. राज्य पोलीस दलाला लवकरच नवी वाहनं मिळणार आहेत. राज्य पोलीस दलासाठी तब्बल 566 कोटी रुपये किमतीची 2298 वाहनं खरेदी करण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिली. येत्या 4 वर्षात नवी वाहनं पोलिसांच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. पुण्याच्या बारामतीत लाडक्या सुनबाईंची जोरदार चर्चा सुरू आहे. बारामतीमधील एका हॉटेल चालकानं एक भन्नाट आयडिया काढली आहे. यात हॉटेल चालकाकडून सासूबाईंच्या जेवणावर सुनबाईला मोफत जेवण दिलं जाणार आहे. सध्या हॉटेल चालकाकडून संपूर्ण बारामती शहरातून याची जाहिरातबाजी केली जाते. महाविकास आघाडीनं राज्यस्तरीय रॅलीचं आयोजन केलंय. त्याचबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी बैठकीनंतर सांगितलं. महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक पार पडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा 16 ऑगस्टला मुंबईत मेळावा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडेल. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. नवी दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आलाय. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. संजय राऊतांच्या निवासस्थानी दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, तर दुसरीकडे संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली. सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी सांगलीचे ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटीलही उपस्थित होते. या भेटीवरून सांगलीतल्या लोकसभेच्या जागेवरून झालेला वाद मिटल्याचं पाहायला मिळतंय. विशाल पाटील हे महाविकास आघाडीतही आलेले आहेत, त्यामुळे आता विधानसभेला एकत्र लढू असं ठाकरे यांनी म्हटलं. धारावी पुनर्विकासावरून उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं. अदानी माझे शत्रू नाहीत, जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू. मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही. अदानींना जमत नसेल तर धारावीचं टेंडर रद्द करावं. धारावीकरांना धारावीतच घर मिळावं असं ठाकरेंनी म्हटलं. मुख्यमंत्री करण्याच्या याचनेसाठी उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आलेत. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशी उबाठाची अवस्था झाली आहे अशी टीका शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली. त्यामुळे ठाकरेंचा हा दिल्ली दौरा म्हणजे याचना दिल्ली दौरा असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना 15 दिवसात लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिले. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या समोर सुनावणी पार पडली. यामुळे माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रभादेवी भागात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशामुळे शिंदे गट ठाकरे गट आमने सामने आले. प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला एका लोखंडी बोर्डाच्या बाजूचं धनुष्यबाणाचं चिन्ह काढत असताना ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.